राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रमुख एडवोकेट जयदेव गायकवाड़ इनकी उपस्थिति में आने वाले स्थानीय चुनावों के चलते जिला अध्यक्ष एवं प्रमुख पदाधिकारी की बैठक ली गई, जिसके बाद पत्र परिषद लेकर एडवोकेट जयदेव गायकवाड़ द्वारा पत्रकारों से संवाद साधा गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश के विदर्भ विभागीय कार्यकारिणी की बैठक सोमवार को संपन्न हुई, जिसमें चंद्रपुर, वाशिम, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, वर्धा, गढ़चिरौली इन सभी जिलों के जिलाध्यक्ष शामिल हुए थे। इस बैठक के दौरान पदाधिकारियों द्वारा मांग की गई कि बीते 2.5 सालों से महाविकास अघाड़ी सरकार ने न्याय विभाग के महामंडल कार्यान्वित नहीं किए, साथ ही अघाड़ी सरकार ने आश्वासन दिया था कि नौकर भर्ती की जाए, वो भी शुरू नहीं की गई। इसके साथ ही कई मांगे पदाधिकारियों द्वारा की गई, जिसकी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान एडवोकेट जयदेव गायकवाड़ द्वारा दी गई। लोग प्रतिक्रिया सगळ्या मला कळले, माझे अनेक मित्र सांगतात की पूर्वी काश्मीर म्हणजे मला माहित नव्हतं, पण ज्यावेळेला आम्ही पाहिलं त्या दिवशी मी नरेंद्र मोदी आणि शहाबद्दल मला अभिमान वाटायला लागला। म्हणजे ही निश्चित एक पॉलिटिकल एक प्रकारचं एक संस्कार करणारा चित्रपट आहे, तो त्याच्यामधलं आता कसं चित्रपटमध्ये एकदम मल्टी डायमेन्शनल असतात, म्हणजे उदाहरणार्थ माणसाचं व्यक्तिमत्व तर 1% असेल तर ते 10% मोठं करून सांगतात, अन्याय असेल तर तो समजा 10% तर तो 100% करून मोठं सांगणं तो मोठाच वाटणार ना, त्याला मल्टी डायमेन्शनल असे ते ॲस्पेक्ट्स असतात, म्हणजे ते सत्य किती। आता मला असं म्हणतं की तुम्ही आज चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला काश्मीरमधल्या अन्यायाची आज जाणीव झाली, आणि ज्यावेळेला होते त्यावेळेला तुम्ही काय करत होता, ह्या हिंदुत्वादी संघटना काय करत होत्या, मोदी साहेब काय करत होते, किंवा बा शाह काय करत होते, आणि त्याला किती घटना म्हणजे किती वर्ष झाली त्याला। मला असं वाटतं की तो चित्रपट आहे, तो चित्रपट हे वास्तवाचं 100% वास्तव सांगत नाही, तो तुम्हाला अतिरंजित स्वरूपात देखील सांगू शकतो, म्हणून तो सत्यावर आधारित आहे की नाही हे देखील आपल्याला पाहावं लागेल। त्याच्यामागे पॉलिटिकल ज्याला काय म्हणतात की एक काहीतरी असणार आहे त्यांच्या अपेक्षा, ते लोकांवर संस्कार करण्याचा प्रयत्न अशा प्रकारचे होत असतात। इसी के साथ पत्रकारों द्वारा गायकवाड़ इनसे कश्मीर फाइल्स फिल्म पर सवाल किए गए तो गायकवाड़ बोले, मैंने ये फिल्म अभी तक देखी नहीं, इसलिए टिप्पणी करना गलत होगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।